आम्ही भाजपसोबत युती करणार नाही असं आश्वासित करावं, मग अभियानाचा मसुदा तयार करून द्यावा, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची मागणी. माधव जानकर सोबत आल्यास माढ्याची जागा त्यांना देऊ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका. भाजप प्रवेशाचा निर्णय योग्य वेळी घेणार, एनडीएचा घटक असल्यानं भाजपच्या मंचावर जाणार, खासदार नवनीत राणांचं वक्तव्य. नवनीत राणांचा स्वाभिमान मारला जाऊ नये याची भाजपनं काळजी घ्यावी, भाजप राणांचा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार, बच्चू कडूंचा टोमणा. घोटाळ्याचे आरोप केले त्यांनाच आता उमेदवारी, गडकरींचं नाव न देता कृपा शंकर सिंग यांचं नाव पहिल्या यादीत, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. आमदार कपिल पाटील करणार नवीन पक्ष स्थापन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये करणार नव्या पक्षाची स्थापना. मराठा समाजाविरोधात सरकारची दडपशाही सुरू, चार महिन्यांपूर्वी आंदोलन केलेल्यांवर गुन्हे दाखल, जरांगेंचा फडणवीसांवर हल्ला बोल. जरांगेंचा घात कोण करेल, एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये तर दुसऱ्या क्षणाला सराटी तसा, छगन भुजबळांचा जरांगेंवर पुन्हा हल्ला बोल. रत्नागिरीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचा दावा. हर्षवर्धन यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा, भाजपनं लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर राजकारणातून निरोप. नागपुरात उद्या नमो युवा राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन, महासंमेलनाला 1,00,000 युवक होणार सहभागी. मलाडमध्ये हिंदू जन आक्रोश यात्रेचं आयोजन, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात जन आक्रोश यात्रा. नवरोजगार मेळाव्याचा 10वीच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास, बोर्डाचे पेपर असताना मेळावा घेणं योग्य नव्हतं, शरद पवारांची राज्य सरकारवर टीका. वंचितची मावियासोबत अजूनपर्यंत युती नाही, इतर पक्षांकडून बैठकीला बोलावल्या जाऊ नये, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. उद्धव ठाकरे उद्या मावळ दौऱ्यावर, ठाकरेंचा मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा, मावळ लोकसभा मतदारसंघात 3 ठिकाणी घेणार सभा. राज ठाकरे 5 मार्चला विधानसभा मध्यवर्ती कार्यालयाचं करणार उद्घाटन, दरम्यान पदाधिकारी कार्यकर्त्यांनाही करणार मार्गदर्शन. बारामतीमध्ये पुन्हा सुरू होणार रेडबर्ड कंपनीचं विमान प्रशिक्षण, रेडबर्ड कंपनीचं 9 विमानं प्रशिक्षणासाठी तैनात. राज ठाकरे 8 मार्चला नाशिक दौऱ्यावर, काळाराम मंदिरामध्ये करणार महाआरती, राज ठाकरे कार्यकर्त्यांना करणार संबोधन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.